नक्की होणार जीत, आणि नाव फाईट आहे म्हणून जीत नाही होणार. फिल्मच एवढी म्हणजे माझी स्वतःची फिल्म आहे म्हणून मी म्हणत नाही आहे. ओव्हरऑल दुसरं जरी कोणी कॅरेक्टर हे प्ले केलं असतं तरी मला खूप डिफरंट फिल्म वाटते, वेगळी आहे एकदम. कारण की फाईट, इमोशन, कॉमेडी आणि लव्ह स्टोरी हे सगळं आम्ही मिक्सचर दे कम्प्लीट पॅकेज आहे फिल्ममध्ये. आणि उगीचच फिल्म वाढवली नाही आहे आयटम सॉन्ग किंवा बऱ्याच गोष्टी आहे असं बिलकुल नाही. जे काय रियालिटी आहे ते रियालिटी आम्ही प्रेझेंट केली आहे. फाईट्स पण रियालिटी बेस्डच आहेत, विदाऊट स्टंट्स आणि स्टंटमॅन आणि रोपिंग आम्ही स्वतःच स्टंट्स केले आहेत सगळे. सो तो एक स्टोरी आणि ॲक्शन दोन्ही रिअल आहे. काय स्टोरी काय स्टोरी आता तुम्ही परवा बघाच, पण मी एक ऑनलाईन सांगतो. एक स्ट्रगलर म्हणता येणार नाही, एक मुलगा असतो गावातला, खेडेगावातला मुलगा आहे ज्यांनी गावाच्या बाहेर कधी पाऊल ठेवलेला नसतो, पण ते काही रिझन्समुळं त्याला बाहेर जायला लागतं गावाच्या बाहेर मुंबईसारख्या ठिकाणी. मग त्याचा तो स्ट्रगल आहे पूर्ण बॉक्सिंग, त्याला शेवट तो बॉक्सर होतो पण त्याचा तो तिथपर्यंतचा स्ट्रगल आहे. तो निगेटिव्ह ह्याच्यात चुकीच्या मार्गी पण लागतो, नंतर परत सुधारतो आणि परत गावाकडे आजीचा भयंकर लाडका असतो तो. ते इमोशन एक आहे. अजय गोगावल्यांचा एक इमोशनल खूपच सुंदर सॉन्ग आहे जे आत्ता पण प्रदर्शित होतं आहे, आता म्हणजे चॅनल्सला चाललंय कळं ना काही नावाचं, आणि सोशल मीडियावर पण खूप लाईक्स आलेत त्याला, व्ह्यूज आलेत. आणि दुसरं सॉन्ग आहे बुक्केबाज, जे रॅप आहे मराठीमध्ये. आता तुम्ही हनी सिंगचे बघता, बादशाहचे बघता जे हिंदीमध्ये करतो, आपण मराठीत कधी ट्राय करत नाही कारण की मराठी ऑडियन्सच जास्त हनी सिंगला बघतात आणि बादशाहला बघतात. आता हे मराठी रॅप झाल्यावरती मराठी पब्लिकला तिकडे जायला नको, आपलं मराठीच रॅप ऐकतील ते, त्या लेवलचा रॅप आहे हा. प्रोड्युसर डायरेक्टर आणि प्रोड्युसर आमचे ललित ओसवाल सर आहेत, ते आहेत बरोबर. तर त्यांनी इतका सपोर्ट केला कारण की कुठला प्रोड्युसर हे पण फर्स्ट टाईम प्रोड्यूस करतात फिल्म, आणि अशी फिल्म कोणी रिस्क घेत नाही की एवढे मोठे स्टेप ॲक्शन म्हणजे ॲक्शन आणि आम्ही नवीन कलाकारांबरोबर कोणी प्रोड्युसर चान्स घेत नाही. जे त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला सगळ्याच पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत ते पूर्ण सपोर्ट, आणि ते जिथं जिथं आम्ही जातो तिथं ते स्वतः असतात, म्हणजे जातीने लक्ष देतात की काय चाललंय काय नाही. ह्यांचा प्रचंड मोठा सपोर्ट आहे आमच्या ओव्हरऑल या फिल्मच्या मागे. जिमी मोरे डायरेक्टर आहे फिल्मचा, यंग मुलगा आहे, सुपर्ब त्यांनी पण डायरेक्शन केलं आहे फिल्ममध्ये. तुम्ही बघत असाल ट्रेलर आणि टीझर लाईक झाला आहे खूप, एकदम मोठ्या फिल्ममेकरसारखं त्यांनी मेकिंग केलं आहे पूर्ण, आणि ते प्रेझेंट केलं आहे लोकांसमोर, ते ॲक्सेप्ट पण झालं आहे आत्तापर्यंत ट्रेलर आणि टीझर. तर इथून पुढे पण ॲक्सेप्ट होईल असं अपेक्षा आहे आम्हाला. होत राहो तो त्रास आम्हालाही होतोच आहे, पण आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की ते जास्तीत जास्त स्क्रीन आम्ही मिळू. उद्या त्याचं फायनल होणार आहे शेड्युलिंग, तर उद्या नक्की कळेल की आपल्याला किती मिळत आहेत. कमीत कमी आमचा प्लॅन आहे की 500 स्क्रीन आम्हाला मिळावेत. आता उद्या शेड्युलिंग होणार त्यांचं ॲक्च्युअल, त्यामुळे आज सांगू शकत नाही. आश्वासनं सगळ्यांनी दिलेले आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे त्याच्यावरती. आम्ही 500 स्क्रीनसाठी स्पीच केलं आहे, आता मॅक्सिमम मिळावे अशी अपेक्षा आहे. कारण की आमची फिल्म जी आहे ती खरंच खूप डिफरंट फिल्म आहे, म्हणजे मी सारखं म्हणत असेल म्हणजे ऑडियन्सच्या अपेक्षा पूर्ण होणार या फिल्ममधून 100%.